पुसेगाव येथे श्री सेवागिरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालंय या अधिवेशनात सुमारे चोपन्न हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या आल्या त्यातील किमान दहा कोटी रुपयांचा निधी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या विकासासाठी मिळावा यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आग्रह करणार असल्याचं असं आमदार शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले तसेच ट्रस्टच्या विकासासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे यात्रेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविकांना अधिकाधिक आधीक सोयी सुविधा देण्यासाठी देवस्थान ट्रस्टला निधीची गरज असल्याचं सांगून ट्रस्टचे चेअरमॅन संतोष जाधव यांनी पुसेगावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा तसेच येथील शासकीय विद्यानिकेतनाच्या जागेबाबत प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी ट्रस्टला सहकार्य करावं अशी मागणी यावेळी प्रदीप जाधव यांनी केली आहे दरम्यान देवस्थान ट्रस्टच्या वतीने निवडक शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले